हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। नाबालिगों की मदद से मोबाइल उड़ाने वाली अंतर्राज्यीय टोली का मुखिया सदर पुलिस के हाथ लगा है। उसमें 33 मोबाइल बरामद किए गए हैं। गिरफ्तार आरोपी शेख रियाज शेख मुजाहिद साहिबगंज झारखंड है। इस टोली में रियाज सहित 5-6 सदस्य शामिल है। यह टोली नाबालिगों को मोबाइल उड़ाने का प्रशिक्षण देती है। नाबालिग भीड़ में जाकर लोगों के जेब अथवा पर्स से मोबाइल चुराते हैं। पकड़े जाने पर नाबालिग सदस्य के करीब मौजूद वयस्क सदस्य मोबाइल गायब कर देते हैं। हफ्ते में 10 दिनों में 40 से 50 मोबाइल चुराने के बाद शहर को छोड़ देते हैं। चुराए गए मोबाइल को नेपाल, झारखंड, बिहार आदि राज्यों में बेचकर पुनः दूसरे शहर में सक्रिय हो जाते हैं। रियाज यशोधरा के गुलशन नगर में राकेश गजबे के घर किराए से रह रहा था। उसने साथियों की मदद से हफ्ते भर में अलग अलग पुलिस स्टेशन परिसर के इलाकों 33 मोबाइल चुराए। वह मोबाइल को बैग में रखकर झारखंड जा रहा था। सदर पुलिस का दल मंगलवारी बाजार में गश्त कर रहा था, उसी दौरान उसकी रियाज पर नजर गई। बाहरी होने के संदेह में पुलिस रियाज को निगरानी करने लगी। पुलिस को देखकर रियाज बाइक पर सवार होकर भागने लगा। पुलिस ने पीछा करके गोवा कॉलोनी के पास उसे दबोच लिया। तलाशी लेने पर उसके बैग में 33 मोबाइल मिले। मोबाइल की जांच करने पर वह चोरी की होने का पता चला। पुलिस रियाज को थाने ले आई। पूछताछ में उसने मोबाइल चोरी का रैकेट चलाए जाने का कबूल किया। माननीय पुलिस आयुक्त, माननीय जॉइंट सिटी, माननीय रीजन सर, माननीय डीसीपी श्री मदने साहेब, एसीपी श्रीमती बाविस्कर मैडम, मोबाइल चोरी याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केले आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार मंगळवारी बाजारमध्ये आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून टॅप लावत होतो, सापळा लावत होतो। काल PSI कुणाल आणि त्यांची टीम यांनी सापळा लावला होता। त्यांना एक संशयित इसम ज्याची बॅग होती तो घेऊन जाताना दिसला। त्याला 1-2 लहान मुलं भेटत होती, त्यावरून त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं। त्याच्यापासून एक गाडी आणि 33 मोबाईल जे ॲपल प्लस वन वगैरे चांगल्या क्वालिटीचे मोबाईल जप्त केलेले आहे। त्या आरोपीला विचारपूस केली असता त्याचं नाव शेख रियाज शेख मुजाहिद, वय 23 वर्ष, राहणार झारखंडचा आहे तो। त्याच्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत। पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आम्हाला अधिक तपासाचा त्याच्यामध्ये वाव भेटणार आहे। तर नागपूर शहरामधील जसे मंगळवारी बाजार, कळमना मार्केट, संत्रा मार्केट चौक, बर्डीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी याने मोबाईल चोरलेले आहे। आता ज्याद्याबद्दल आम्ही IME नंबरवरून बाकीच्या फिर्यादींना ट्रेस आउट करून सदर आरोपीला इतर पोलिसांच्या सध्या ताब्यात देणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करणार आहोत। याच्यामध्ये हे झारखंडचा जो हा आज मुख्य सूत्रधार आपण पकडलेला आहे, हे लहान बालकांना जे विधी संघर्षग्रस्त बालक असतात त्यांना इथे सोबत घेऊन येतात, त्यांना काही रोजंदारीनं ठेवतात आणि एका ठिकाणी जसं गुलशन यशोधनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये गुलशन नगर आहे, त्या ठिकाणी एखाद्या झोपडीमध्ये काही 1,000-2,000 किराया देऊन म्हणजे जे अनधिकृत झोपडे आहे त्याच्यामध्ये राहतात। आणि ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी MOB अशी आहे की जो भाजी घेत असतो, जो भाव करतो म्हणजे खरेदी करण्यासाठी, त्या गर्दीचा फायदा घेऊन हे लहान मुलं त्याचा थोडा धक्का वगैरे मारतात, म्हणजे त्याच्या आजूबाजूला उभे राहतात आणि एवढा सफाईदार त्याच्या वरच्या खिशातून ते मोबाईल काढतात। आणि नंतर हे मोबाईल जर 50-60 मोबाईल जमा झाल्यानंतर ते आपल्या झारखंडला निघून जातात। त्या गाडीच्या चोरीबद्दल आमच्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे। ही गाडीचं वापर असाच आहे की जर मोबाईल 4-5 मोबाईल जमा झाले तर आपल्या हायडाऊट जे ठिकाण आहे त्यांचं गुलशन नगर, त्या ठिकाणी त्यांना पोहोचून द्यायचे आणि ते मोबाईल तिथं नेऊन ठेवून द्यायचे। आणि एखाद्या वेळेस जर समजा एखादा बालक कोणी पकडलंय तर हा जो गाडीवाला हा 2 मिनिटात तिथं ॲज अ लोकल गार्डियन म्हणून म्हणजे त्याचा MH 70 जो नंबर आहे, MH जो नागपूरचा नंबर आहे, त्यावेळेस असं करतात का लोकलच्या लोकांना असं समजते की बा हा लोकलची गाडी आहे, याचा अर्थ बा हा याला ओळखतो, चूक झाली साहेब माफ करा असं म्हणून त्या विधी संघर्ष बालकाला सोडून देतो। नाही, याच्यासोबत विधी संघर्ष बालक 2-3 असावे, परंतु ज्यावेळेस आमच्या टीमनं त्याच्या घरापर्यंत म्हणजे जे हायडाऊट्स आहे म्हणजे जे भाड्याचं घर आहे, एका विधवा बाईकडून ते भाड्याचं घर घेतलेलं होतं जे अनधिकृत झोपडपट्टी आहे, तर तिथं गेल्यानंतर त्या बाकीच्या विधी संघर्ष बालकांना किंवा आजूबाजूंना पोलीस
आल्याची चाहूल मिळाल्यामुळे ते विधी संघर्ष बालक सध्या तरी आम्हाला मिळाले नाही. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.